विविध मागण्यांसाठी जळगावच्या रेल्वे स्थानकावर रेल रोको आंदोलन करण्यासाठी आलेल्या पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जगन सोनवणे आणि त्यांच्या 16 कार्यकर्त्यांना शहर पोलीस स्टेशनच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी धरपकड करत अटक केली. पोलिसांनी कारवाई करत अटक करून प्रतिबंधात्मक कारवाई करत सुटका केली. उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातील तरुणी अत्याचार प्रकरणी जळगाव रेल्वे स्टेशनवर रेल रोको आंदोलन करण्याचे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे नियोजन होते. त्यानुसार शुक्रवारी 9 ऑक्टोबर रोजी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जगन सोनवणे आणि त्यांचे कार्यकर्ते रेल्वे स्टेशनजवळ असणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ एकत्र जमले. आंबेडकरांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. तसेच रेल्वे स्टेशनमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत असतानाच शहर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन शहर पोलीस स्टेशनला आणले. तसेच आंदोलन न करण्याविषयी त्यांचे मनपरिवर्तन करून यापुढे आंदोलन करणार नाही असे आश्वस्त करून घेतल्यानंतर त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करत सुटका केली. दलित समाजाची तिच्यावरती बलात्कार करून तिचा खून करण्यात आला या संदर्भात त्या परिवाराला न्याय मिळाला पाहिजे आणि संपूर्ण देशामध्ये प्रचंड असंतोष आहे न्यायासाठी इन्साफसाठी. तर या संदर्भात आज आमचं जळगाव जिल्ह्यामध्ये 10 ठिकाणी रेल रोको आंदोलन होतं आणि या ठिकाणी जळगावलाही आम्ही रेल रोको आंदोलन करण्यासाठी सर्व 10 संघटनांच्या वतीने आले. परंतु त्या ठिकाणी आम्हाला पोलीस प्रशासनाने त्या ठिकाणी अटकाव केला कोरोना वगैरे असल्यामुळे आणि कोरोना असल्यामुळे कोरोनाचं भान आम्हाला बी ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. या ठिकाणी आमच्या मागण्या ज्या आहेत या ठिकाणी पोलीस निरीक्षक निकम साहेबांनी आम्हाला या ठिकाणी अटकाव केल्यामुळे आज आमचं रेल्वे GRP सोबत ज्या त्यांच्या उपस्थितीनं रेल रोको आंदोलन होणार होतं ते आंदोलन रेल रोको आंदोलन आम्हाला अटक झाल्यामुळे आम्हाला या ठिकाणी वगैरे कोरोना असल्यामुळे सदरचं आंदोलन या ठिकाणी आम्ही संपन्न करून या ठिकाणी आलेलो आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये जगन सोनवणे, बबलू सिद्दीकी, गोपी साळी, शंकर भोसले, नाना साळुंखे, विजय जावळे, शांताराम अहिरे, अयुब शेख, सचिन बेहरे, गुड्डू शेख, सईद शेख, राकेश बगन, हरीश सुरवाडे, रतन वानखेडे, विशाल पवार, राहुल साळुंखे अशा 16 जणांचा समावेश आहे. जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया अप तक न्यूज मराठी. सर्वमङ्गलम् नक्षत्रमङ्गलम् अलङ्कारमङ्गलम् रतनलाल सिंह बाफना ज्वेलर्स भारतवर्ष का स्वर्ण तीर्थ.